पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा संपन्न। आचारसंहितेमुळे पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडून सहकुटुंब पूजा। लातूर जिल्ह्यातील बाबूराव सगर मानाचे वारकरी। सोलापूरमध्ये माकपच्या नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक। काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आडम मास्तरांचा आरोप। महाराष्ट्रामध्ये आज प्रचारसभांचा धडाका। पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभा, तर काँग्रेस खासदार राहुल गांधीही प्रचार करणार। मुंबईतल्या साकीनाक्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। काळा झेंडा दाखवून निदर्शन करणारा संतोष कटके ठाकरे गटाचा। भाजपच्या एक है तो सेफ है जाहिरातीवरून वादाला तोंड। नारा मुस्लिम विरोधी नाही, गडकरींचं स्पष्टीकरण तर विचारसरणीवर ठाम। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्धार। महाराष्ट्रात रजाकारांची राजवट आणू देणार नाही, फडणवीसांचा ओवेसींना इशारा। रजाकारांची स्वप्न पाहाल तर महाराष्ट्रात गाडून टाकू, फडणवीसांचा हल्ला। बडोद्यामध्ये इंडियन ऑइलच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला आग, दोघांचा मृत्यू। अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न। विधानसभा निवडणुकीचं कारण देत तुरुंग प्रशासनानं अरुण गवळींचा फर्लो नाकारला। गवळीची हायकोर्टात धाव। मणिपूरमध्ये सीआरपीएफच्या जवानांची मोठी कारवाई। 11 कुकी अतिरेक्यांचा खात्मा। सीआरपीएफ कॅम्पवर हल्ल्यानंतर चकमक। काश्मीर आणि लडाखमध्ये मोसमातली पहिली बर्फवृष्टी। ऐतिहासिक मुघल रोड बंद तर रिसॉर्टमध्ये पर्यटकांची गर्दी। पुढचे काही दिवस बर्फवृष्टीचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।